महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शॉक लागून अनेकांचे मृत्यू झालेत, पण तरीही महावितरणच्या भोंगळ कारभारात सुधारणा होत नाहीये. आज कळंबा येथील पॉवर ग्रीड परिसरात डांबावरून तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागून 4 मशीनचा मृत्यू झाला, त्यामुळे संदीप निकम या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. महावितरणच्या बेपरवाईमुळे मुक्या प्राण्यांचाही जीव जातोय. कोल्हापूरजवळील कळंबा परिसरात आज दुर्घटना घडली. पॉवर ग्रीड परिसरातील मोकळ्या जागेत संदीप निकम या शेतकऱ्याच्या म्हशी चरत होत्या, त्यावेळी डांबावरून तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा धक्का बसून 4 म्हशींचा जागीच मृत्यू झाला. एका मागोमाग एक आलेल्या म्हशींचा तुटलेल्या तारेला स्पर्श होऊन क्षणार्धात जीव गेला, त्यामुळे शेतकरी संदीप निकम यांचं सुमारे 5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. खरं तर कोणत्याही जीवाचा पैशात मोल करता येत नाही. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे आजवर अनेकांचा शॉक लागून मृत्यू झालाय. आता तर 4 म्हशींचा मृत्यू झाल्यानं महावितरणनं शेतकरी संदीप निकम यांना नुकसान भरपाई द्यावी अशी कळंबा ग्रामस्थांनी मागणी केली आहे. दरम्यान म्हशींच्या मृत्यूचं वृत्त कळताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर किरण कुनूने, तलाठी पुरुषोत्तम ठाकूर, महावितरणचे अधिकारी संदीप वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील, विकास बावडेकर, दीपक तिवले, सोनेल शिंदे आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट दिली. म्हशींच्या मृत्यू संदर्भात पंचनामा करण्यात आला.